राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघितलं, पण त्याचबरोबर सर्वसामान्य महिला आणि मुलींचं सुद्धा या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या या न्यायालयाच्या निकालाकडनं काय अपेक्षा, याबद्दल आपण आणखी माहिती घेण्यासाठी जाऊया आपल्या पुण्याचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवारकडे. अक्षय, नेमकी काय मागणी या महिलांची? सौरभ, 16 डिसेंबर 2012 निर्भया जे निर्भया गँगरेप प्रकरण घडलं, त्यानंतर एकूण 6 आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये होते आणि 6 एक अल्पवयीन आरोपी होता ज्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती आणि त्याची 2 वर्षाची शिक्षा भोगून तो आता बाहेर पडला आहे. आणि रामसिंग नावाचा जो प्रमुख आरोपी होता 33 वर्षीय, यांनी आपल्या कारागृहामध्येच गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर आता 4 आरोपी उरले आहेत या सगळ्या प्रकरणाचे. खालच्या म्हणजे ट्रायल कोर्ट, ज्या ठिकाणी पहिल्यांदा सुनावणी झाली, ट्रायल कोर्ट असो दिल्ली हायकोर्ट असो, या दोन्ही कोर्टांनी या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र पुन्हा एकदा या आरोपींनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. नेमका आज 2 वाजता या संपूर्ण प्रकरणाचा निकाल आहे. या सगळ्या संदर्भात स्थानिक महिलांना, पुण्यातील काही महिला समाजसेविका आहेत, त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. आपल्यासोबत या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्या रुपालताई चाकणकर यांच्याकडनं जाणून घेऊया, इतरही काही महिला आणि मुली आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, साधारणतः 4 वर्षाहून अधिक कालावधी लुटला, आज निकाल आहे, अंतिम निकाल सुप्रीम कोर्टामध्ये, कशा प्रकारचं ची शिक्षा यांना झाली पाहिजे असं वाटतंय? 16 डिसेंबर 2012 निर्भयाची घटना घडली, 2 वाजता निकाल लागेलच, पण समाजातल्या सगळ्या निर्भयांचं हे लक्ष आहे आणि आम्हा महिला देखील की यांना फाशीची शिक्षा व्हावी. खऱ्या अर्थानं फाशीची शिक्षासुद्धा कुठेतरी कमी वाटते, कारण की ज्या पद्धतीने निर्भयाची घटना घडली, कोपर्डीची घटना घडली, इतक्या कवरेजची परिसीमा घटणाऱ्या ह्या घटना आहेत. माणसांच्या कळपात राहून हिंस्र पशु म्हणून वावरणारी ही लोकं आहेत. ठीक आहे, बलात्काराची घटना केल्यानंतर ह्या फाशी लोकांना फाशीची शिक्षा होईल, ती फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांचं आयुष्य संपेल, पण ज्याच्यावरती बलात्काराची घटना घडली आहे त्यांच्या शरीरावरचे ओरखडे कमी होतील, पण मनावरचे ओरखडे ते कुठं जाणार? निर्भयाचा मृत्यूसुद्धा झालेला, निर्भयाचा तेच मृत्यू झालाय म्हणून तर म्हटलं खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे. अशा कितीतरी निर्भया आहेत, पुढे घडणाऱ्या घटना आहेत, याच्यावर कुठलीच कठोर कारवाई होत नाही आहे. फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे निश्चितपणाने, आम्हाला असं वाटतं की फाशीची शिक्षा ही व्हावीच, कठोर कारवाई व्हावी. पण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस निर्भयाची घटना घडते, कोपर्डीची घटना घडते, अंगावर शहारे येतात, त्या त्यांच्या घरातल्या व्यक्ती असतील, त्या स्वतः असतील, त्या कालावधीत त्यांच्यावरती होणारे जे अत्याचार असतील, शरीराची होणारी विटंबना असेल, ही कुठे भरून काढणार आहे? असा काही कायदा आहे का आपल्याकडं? क्रांतिज्योत महिला संघटनेच्या काही महिला पदाधिकारी आपल्यासोबत आहे. ताई, फाशीच्या शिक्षेमुळे समाजासमोर जर अशा पद्धतीच्या घटनांना आळा बसवायचा असेल, एक चाप लावायचा असेल, तर समाजामध्ये एक भीती निर्माण करायची असेल, धाक निर्माण करायचा असेल, तर कुठेतरी फाशीची शिक्षा हीच एकमेव शिक्षा ठरेल का, की याहूनही काही कडक पावलं प्रशासनानं उचलणं गरजेचं आहे? ह्याच्याहीपेक्षा कडक कारवाई झाली पाहिजे. ज्या मुली ह्या गोष्टीला हे पडतात, नाही का, बळी पडतात, तर त्या मुली थोड्या वेळासाठी ते झालं त्यांच्यासाठी, पण ह्या लोकांना ना असं चौका चौकात नाही का असं लटकत ठेवलं पाहिजे, त्यांना हजारो वेळा त्यांना त्या गोष्टीं त्यातनं सहन केल्या पाहिजे, त्यांनी त्यांना त्यांचा अनुभव आला पाहिजे. नक्कीच, अशा पद्धतीच्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी त्यांना चौका चौकामध्ये त्यांना शिक्षा दिली जावी असं बघतो या ठिकाणी. काही तरुणी आपल्यासोबत आहे, त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया. काय वाटतं तुला, निर्भयाचे जे मारेकरी आहे तिच्यावर जे बलात्कारी आहे त्यांच्यावरती काय आज सुनावणी आहे, काय शिक्षा कोर्टानी सुनवायला पाहिजे? फाशी मला नाही वाटत फक्त फाशीमुळे त्या निर्भयाला न्याय मिळू शकतो, फाशीपेक्षा अशी काही भयंकर शिक्षा सुनावण्यात आली पाहिजे की पुढचा कोणी असेल मुलगा त्याच्या मनात परत अशी भावना निर्माण झाली नाही पाहिजे, किंवा त्याला एवढं म्हणजे ती भीती वाटली पाहिजे अशी घटना परत करताना, अशी काही शिक्षा झाली पाहिजे. की मला असं सांगायचं आहे की का तुला काय वाटतं की अशा पद्धतीनं फाशी असो की येत्या काळात जो संपूर्ण काळात सरकारकडनं असे कुठले पावलं उचलले गेले का ज्यामुळे मुली आता सध्या सुरक्षित फील करत आहेत स्वतःला? नाही, मला नाही असं वाटत की सरकार एवढं पावले उचलतात की आपले लॉ हे खूपच म्हणजे स्त्री सुरक्षा बाबतीत एवढे स्ट्रिक्ट नाही आहेत, तर ते स्ट्रिक्ट व्हावे असं वाटतं, कारण की अजून देखील जेवढ्या महिला सुरक्षित व्हाव्या एवढ्या साऱ्या घटना घडतात कोपर्डी किंवा निर्भयाच्या, तरीसुद्धा आपले सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे, आपले लॉ स्ट्रिक्ट व्हावे असं वाटतं मला. फाशीची शिक्षा द्यावी असं वाटतंय, काय कोर्टाने शिक्षा द्यावी आज? नाही, ते योग्य नाहीच आहे, म्हणजे त्याच्यापेक्षाही कठोर शिक्षा व्हावी असंच वाटतंय, कारण त्याच्याशिवाय त्यांना न्याय मिळणारच नाही, आणि ह्याच्या पुढेही घटना घडतातच आहे, तर त्यासाठी सुरक्षा व्हायलाच पाहिजे.
फाशीच्या शिक्षेसोबतच महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निकाली काढावा आणि महिलांच्या सुरक्षेबाबत काहीतरी भक्कम पावलं सरकारने या ठिकाणी उचलावे अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी पुण्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि तरुणींकडनं व्यक्त केलं जात आहे. सौरभ, अगदी खऱ्या या निर्भया प्रकरणात तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीच मागणी महिला आणि मुली करतायत. पण खऱ्या या निकालानंतर सुद्धा देशातल्या महिला ह्या निर्भयपणे वावरू शकतील का हा प्रश्न मात्र आतासुद्धा कायम राहतो. धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल. स्त्रियांच्या आणि मुलींच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्भया बलात्कार प्रकरणातला निकाल जो आहे तो दुपारी 2 आपल्या हाती येणार आहे. पण यातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी निर्भयाच्या आईने केली आहे. आणि इतकंच नाही तर संपूर्ण देशभरातल्या महिलांनी या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.